नमस्कार मी प्रशांत बदाने लोकमत मध्ये आपलं स्वागत करतो राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये एक गौप्यस्फोट केला होता त्यांनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकत राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कशा पद्धतीने षड्यंत्र रचत आहे या संदर्भातला त्यांनी एक आरोप केला होता मोठा गौप्यस्फोट केलेला होता या साऱ्या प्रकरणामध्ये जळगावशी निगडीत एक गिरीश महाजनांच्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले होते नेमकं हे प्रकरण काय होतं याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रकरणामध्ये आज एक मोठा खुलासा देखील झालेला आहे जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडीत हे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांना संशयित आरोपी केलं गेलेलं आहे आणि याच प्रकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेमध्ये आरोप केलेले होते हे त्यांनी बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी सादर केले विधानसभा अध्यक्षांकडे ते व्हिडिओ देण्यात आलेले आहेत आणि ते स्टिंग ऑपरेशनचे जे व्हिडिओ होते हे व्हिडिओ संदर्भात आज एक नाव समोर आलेलं आहे आपण आत्ता ज्या ठिकाणी आहोत हे आहे जळगावातील तेजस मोरे यांचं घर हे आहे प्रवीण चव्हाण ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप केलेत राज्यातील विरोधकांना अडकवण्यासाठी प्रवीण चव्हाणांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी प्रकारे कट कारस्थान केलेलं आहे या संदर्भातलं हे सारं प्रकरण होतं आणि या प्रकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं खंडन करताना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याचं नाव घेतलेलं आहे हेच ते तेजस मोरेचं मोरे घर आहे गेल्या काही वर्षांपासून तेजस मोरेची फॅमिली या ठिकाणी राहत असते परंतु सध्या हे घर भाड्याने देण्यात आलेलं आहे मोरे कुटुंबियांपैकी कुणीही या ठिकाणी राहत नाही तेजस मोरे हा पुण्यात काही वर्षांपासून राहतोय त्याचा देखील या घराशी गेल्या काही वर्षांपासून संपर्क झालेला नाही आहे एकंदरीत या साऱ्या प्रकरणामागे जळगाव कनेक्शन समोर आलेला आहे फडणवीसांनी जो गौप्यस्फोट केलेला होता त्या गौप्यस्फोटासंदर्भात आज जळगाव कनेक्शन स्पष्ट झालेलं आहे आणि तेजस मोरे हा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका माजी खासदाराचा जवळचा नातेवाईक असल्याचं देखील चर्चा सुरू झालेली आहे मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भात आपण बोलणारच आहोत परंतु तेजस मोरे हा नेमका कोण होता तो कधीपासून या ठिकाणी राहत आहे आपण तेजस मोरेच्या घरा शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत काही नागरिक देखील या ठिकाणी आहेत काका काय का सांगाल हे घर नेमकं कोणाचं आहे आणि कधीपासून ते बंद आहे कोण आता या ठिकाणी राहतात हे आमचे शेजारी आहेत रवींद्र मोरे म्हणून ते जिल्हा परिषदमध्ये अभियंता होते आणि ते एकटेच इथे राहतात जवळजवळ वर्षभरापासून ते एकटेच आहेत खाली भाडे करू आहे पलीकडे भाडे करू आहे काका तेजस मोरेचं एक नाव समोर आहे तेजस मोरे या ठिकाणी राहत होता तेजस मोरेचा आणि रवींद्र मोरेंचं काय नातंय कधीपासून ते राहत आहे तुम्ही ओळखता का तेजस मोरेला तेजस मोरे हा अगदी आमच्या मुलांमध्येच खेळायचा ना लहानपणापासून आता जवळजवळ गेल्या तीस वर्षापासून आम्ही या कॉलनीत राहतो शेजारी असल्यामुळे लहानचा मोठा इथेच झाला कॉलेजमध्ये शिक्षण पण इथेच घेतलं आणि मधल्या पिरियडमध्ये बिल्डरशिफ्ट केली जळगाव मध्ये तेजस मोरे संदर्भात एक असं प्रकरण समोर आलंय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी एक गौप्यस्फोट केला होता की राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे विरोधकांना नामोरम करण्यासाठी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सादर केलं होतं आणि या स्टिंग ऑपरेशन मध्ये तेजस मोरेने केलेला असावा असा आरोप प्रवीण चव्हाण जे सरकारी वकील आहेत यांनी केलेलं आहे तर नेमकी तेजसची काय पार्श्वभूमी होती लहानपणापासून तुम्ही त्याला पाहिलेलं आहे काय सांगाल एक चांगला सुसंस्कृत घरात जन्माला आलेला मुलगा होता अतिशय सुस्वभावी परंतु मधल्या पिरियडमध्ये काहीतरी ज... पुण्याला मॅटर घडलं फ्रॉडचं आणि त्याच्यामध्ये तो सहा महिने आत होता नंतर जामीन झाला आणि त्यावेळेस त्याच्या वडिलांना खूप खूप त्रास व्हायचा ते सांगायचे की झाला बा एकदाच जामीन झाला पण खूप त्रास झाला वगैरे तर त्यांच्या बोलण्यात ते प्रवीण चव्हाणचं नाव यायचं काका एक असंही सांगितलं जातं की गिरीश महाजन बोयट्या कंपनी संदर्भातलेही त्यांचे वडील तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या नेमका काय विषय होता नाही हा एमपीडीएच्या संदर्भातला विषय होता चर्चा चालू असताना की बायटे कंपनीला एमपीडीए लागले आहे आणि तुमच्या गिरीश भाऊला पण त्याच्यामुळे त्रास होणार आहे एवढं ते चर्चेमध्ये माझ्याशी बोलले होते गेल्या काही दिवसांपासून तेजस या ठिकाणी आला तेजसचे वडील असं काही तुम्हाला आठवतय काही आठवण सांगाल नाही तेजस त्यांची एकदा गेट टुगेदर झालं होतं इथे त्यांच्या सगळ्या नातेवाईकांचं दिवाळीच्या सणामध्ये मागच्या वर्षी म्हणजे कोरोना संपल्यानंतर बस त्याच्यानंतर तेजस इथे आलेलं नाही आपण बघू शकतो गेल्या काही वर्षांपूर्वी तेजस आणि त्याची फॅमिली या ठिकाणी आली होती परंतु नंतर तेजसचा आणि या घराचा फारसा संबंध आलेला नाही असे त्यांचे शेजारी देखील सांगतात सर्वात महत्वाची एक बाब मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की या साऱ्या प्रकरणानंतर जळगावमध्ये आता एक चर्चा अशी सुरू झालेली आहे की तेजस मोरे याच्यावर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यामध्ये जळगावातील काही व्यक्तींना तेजसला मदत केली होती आणि त्या अनुषंगाने तेजस आणि त्या व्यक्ती या सातत्याने संपर्कात आलेल्या होत्या नंतर हे प्रवीण चव्हाणांचं चा प्रकरण समोर आलेलं आहे याच्यामध्ये प्रवीण चव्हाणांनी आज जो धक्कादायक गौप्यस्फोट केलेला आहे की हेच अॅरेस्टिंग ऑपरेशन संदर्भातले जे काही व्हिडिओ शूट झालेले आहेत हे तेजस मोरेने केलेले असावेत असं प्रवीण चव्हाणांनी म्हटलेलं आहे जामीन मिळवण्यासंदर्भातल्या चर्चेसाठी तेजस हा सातत्याने प्रवीण चव्हाणांच्या संपर्कात असायचा त्यांनी प्रवीण चव्हाणांना ए सी असेल एल ईडी टी व्ही असेल हे देखील ऑफर केल्याचं प्रवीण चव्हाणांनी सांगितलं परंतु आग्रहाखातर एक घड्याळ दिलं त्या घड्याळमध्ये एक छुपा कॅमेरा लावण्यात आलेला होता आणि त्याच्या माध्यमातून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा प्रवीण चव्हाणांनी केला आणि तेजस मोरे या ठिकाणी चर्चेत आलेला आहे तेजस मोरे संदर्भात सांगायचं झालं तर तो जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका माजी खासदाराचा जवळचा नातेवाईक मानला जातोय त्यामुळे महाविकास आघाडीसाठी जे प्रकरण डोकेदुखी बनलेलं आहे त्या प्रकरणामध्ये जो मूळ संशयित आता आहे तो राष्ट्रवादीच्या ज्या माझी खासदाराचा नातेवाईक निघावा यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर बनलेलं आहे आणि या प्रकरणाची वेगळी चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे आता नेमकं तेजस मोरेच्या संदर्भामध्ये काय खुलासा होतो तेजस मोरे हा पुण्यात आहे मुंबईत आहे की तो भारताबाहेर आहे याबाबत देखील कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही एकंदरीत जळगावमध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे या चर्चेच्या अनुषंगानेच आपण बोलतोय याला कुठलाही दुजोरा नाही कोणत्याही प्रकारची खात्री याबाबत मिळालेली नाही आहे परंतु तेजस मोरेच्या घरापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला त्याचं घर आपण शोधलं मात्र तेजसची फॅमिली असेल किंवा स्वतः तेजस या ठिकाणी राहत नाही आहे या ठिकाणी भाडेकरू आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तेजसची फॅमिली देखील आलेली नाही तेजसच्या संदर्भात शेजाऱ्यांनी बोलताना जी माहिती दिलेली आहे की तेजस हा एका चांगल्या घराण्यातला व्यक्ती होता त्याचे वडील हे शासकीय सेवेत होते परंतु नंतर तेजसच्या ज्या काही हालचाली होत्या त्या संदर्भात देखील त्यांनी काही माहिती आपल्याला दिली आणि या संदर्भातल्या सारे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तुरतास फडणवीसांनी गप्पस्फोट केलेल्या स्टिंग ऑपरेशनचं जळगाव कनेक्शन आहे हे मात्र या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे तेजस संदर्भात कोणती बाजू समोर येते तेजस मोरे स्वतःहून माध्यमांसमोर किंवा न्यायालयासमोर या प्रकरणासंदर्भात समोर येईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे तुर्तास एवढंच मी जळगावहून प्रशांत बदाने लोकमत